दफनभूमीमध्ये एका थडग्यावरती एक सुंदर वाक्य वाचलं, मैं अहम था वही मेरा वहम था। फक्त 20 ते 25 दिवस तुम्ही एकांतवासामध्ये जा, लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील। मनुष्य जीवनभर अशा अहंकारामध्ये जगतो की मी लोकांकरिता किती विशेष आणि महत्त्वपूर्ण आहे। वास्तविकता मात्र ही आहे की तुम्ही असण्या नसण्याने कुणाला काहीही फरक पडत नाही, कुणाचं काही अडत नाही। हां, थोडीशी गैरसोय होईल, थोडीशी आठवण येईल, पण कुणाचं काही अडणार मात्र नाही। माणसाला आयुष्यभर असं का वाटतं की मी गेल्याने माझ्या कुटुंबाचं, माझ्या समाजाचं, माझ्या बिझनेसचं आणि माझ्या कंपनीचं कितीतरी अडेल। हा फक्त गैरसमज आहे। तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेला तुम्हाला वाटतं की मी इथून गेल्यानंतर माझ्या एवढ्या मोठ्या कामाचा डोलारा कोण सांभाळणार आणि मला इथे पुन्हा पुन्हा मान सन्मानाने बोलवलं जाणार। रिटायरमेंटच्या फक्त 20 दिवसानंतर त्या ऑफिसमध्ये या, कुणाकडे 5 मिनिटंही नसतील तुमच्याशी बोलण्यासाठी। जोपर्यंत तुमच्याकडे पोस्ट आहे, पॉवर आहे, तोपर्यंत हजारो माणसांना तुमची जरूरत असेल। एकदा का तुमची पोस्ट गेली की कदाचित तुम्हाला कोणी ओळखणार सुद्धा नाही। एका शव उचलणाऱ्या माणसाने ह्या कोविड काळामधील त्याचा एक भयंकर अनुभव सांगितला। एका घरामध्ये ते वडिलांचं शव उचलण्यासाठी गेलेले, त्याची 3 मुलं, त्या 3ही मुलांनी सांगितलं की आमची तब्येत बरोबर नाही म्हणून आम्ही मृतदेहाला हात लावू शकत नाही। घरातील सगळ्यांनी मृतदेह उचलण्यासाठी नकार दिला। तेव्हा त्यांनीच कसाबसा मृतदेह उचलला, तो पॅक केला आणि ॲम्ब्युलन्समध्ये ठेवला। तेवढ्यात एक मुलगा समोर आला आणि त्याने सांगितलं की मला वडिलांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे। तो मुलगा समोर आला, त्याने ॲम्ब्युलन्समधील PPE किट उघडलं आणि वडिलांच्या हाताची डायमंड रिंग काढली। वडिलांना हात लावण्यासाठी त्याला कोविड होतो, पण वडिलांच्या रिंगला हात लावण्यासाठी त्याला कोविड होत नाही। तुमचा उपयोग संपला की तुम्ही संपले। भारा तांबे यांच्या ओळी आठवतात, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, रामकृष्ण ही आले गेले तया विना हे जग न अडले, कुणी सदोदित सूतक धरिले मग काय अटकले मज शिवाय। एक सुंदर शेर आहे, न रुकी वक्त की गर्दिश न जमाना बदला, पेड़ सूखा तो परिंदों ने भी ठिकाना बदला। मग अलिप्त आणि निर्मोही राहून सुद्धा जीवन रसमय कसं करायचं, त्याचं एकच रहस्य आहे, स्वधर्म कर्म अगदी निरपेक्षपणे आणि निस्वार्थीपणे करत राहायचं। हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे। म्हणूनच मैं अहम था वही मेरा वहम था, इस जिंदगी में मुझे समझ में आया हे ईश्वर ये तेरा ही रहम था।